आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अण्णासाहेब जोल्ले यांची अनामत जप्त होणार, काकासाहेब विक्रमी मतांनी येणार आमदार हसन मुश्रीफ. प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता सर्वसामान्यांबरोबर राहून त्यांच्याशी समरस होणाऱ्या काकासाहेब पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी लोकांनीच हाती घेतली असून ही निवडणूक ऐतिहासिक होऊन यामध्ये जोल्ले यांची अनामत जप्त होणार असल्याचे प्रतिपादन कागलचे आमदार महाराष्ट्राचे माजी मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी येथील निपाणीतील सभेत मत व्यक्त केलं. नेहरू चौक येथे आयोजित काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ हजारोंच्या जनसमुदायासमोर बोलताना हसन मुश्रीफ यांनी भाजपवर टीकेची झोड उठवत सांगितले की कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने गोरगरीब जनतेसाठी अत्यंत कुशलपणे राज्यकारभार चालवून देशात आदर्शवत काम केलं आहे. अन्नभाग्य योजना अत्यंत यशस्वी करून भूकबळी थांबवली, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे, राज्यात हरित क्रांती आणली, शेतकरी विधवा विद्यार्थी अंध अपंगांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. येत्या 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत येडियुराप्पा देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार मतदान करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवा. निपाणीची निवडणूक लोकांनीच आपल्या हाती घेतली असून काकासाहेबच विजयी होतील असा ठाम विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार सुभाष जोशी, विलास गाडीवडर, राजकुमार सावंत, मोहन बुडके, अॅडव्होकेट अविनाश कट्टी, जुबेर बागवान, दिलीप पठाडे, नम्रता कमते आदींनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीनिवास संकपाळ यांनी केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, सौ उमा सुजय पाटील, राजेश कदम, भैया माने, गणी पटेल, राजेंद्र चव्हाण, चंद्रकांत जासूद, नाज नसीफ मोजावर, जायदा बडेघर, मुन्ना काझी, धनाजी निर्मळे, मंगल चौगले यांच्यासह असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती. या सभेतील गर्दीच्या उच्चांकाने काकासाहेब पाटील यांच्या विजयाची खात्री कार्यकर्त्यातून व्यक्त करण्यात येत होती. महानकारी न्यूज साठी निपाणीहून अनिल नवाळे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच मतदान होणार आहे आणि या निपाणी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमचे मित्र काकासाहेब पाटील यांना प्रचंड मताने विजयी करावं यासाठी जी जाहीर सभा घेतली आहे, या जाहीर सभेचे प्रमुख प्राध्यापक सुभाष जोशी सर, काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक चिंगळे सर, आपले नगराध्यक्ष बाळासाहेब गाडीवडर. निवडणूक ऐतिहासिक आहे. या निवडणुकीत काकासाहेब पाटील विजयी करणार आणि पुन्हा सिद्धरामय्यांचं सरकार या कर्नाटकमध्ये आणलं, ही तुमची आणि माझी ही काळाची गरज आहे. बंधुभगिनींनो, 15 वर्ष त्यांना आपण संधी दिलेली होती. काकासाहेब पाटलांनी अतिशय चांगलं काम केलेलं होतं आणि आता गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या झालेल्या विकासाचा बट्ट्याबोट, ज्याचा उल्लेख मगाशी नगराध्यक्ष करत होते, ते जर बॅकलॉग भरून काढायचं असेल तर काकासाहेब पाटलांना पुन्हा विधानसभेचा आमदार करणं आणि पुन्हा मी विश्वास देऊ इच्छितो, जर काकासाहेब पाटील निवडून आले तर या राज्याचे मंत्रिमंडळात ते मंत्री होतील असा विश्वास मी या निमित्ताने. अधिवेशन चालत नाही, फक्त मागणी विरोधकांची आहे. तुम्ही 1 मिनिट पर या आणि आम्ही आज सांगितल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्या. कोर्टामध्ये हस्तक्षेप, निवडणूक आयोगामध्ये हस्तक्षेप, ज्या आपल्या संस्था आहेत की ज्यामध्ये कधीही काँग्रेस पक्षाने 70 वर्षामध्ये हस्तक्षेप केला नाही, त्यासाठी राजकारणासाठी उघड उघड हा हस्तक्षेप चालवलेला आहे. म्हणून बंधुभगिनो, देशामध्ये अस्वस्थता किती आहे. या नोटाबंदी आणि जीएसटीमुळं किती मंदीचं आपल्या देशामध्ये सावट आलेलं आहे. संपूर्ण घटक अस्वस्थता. तुमच्या तरी राज्यातला एक आनंद कुमार हेगडे नावाचा मंत्री आहे केंद्रात, त्यानं तर आपली जी ताळी तोडली. ते म्हणाला आम्ही जे निवडून आलेलो आहे ते डॉक्टर बाबासाहेबांची घटना बदलायला. हरामपुरा लाज वाटत नाही तुला? मी जर पंचवडा असतो तर कालपणी भरून आलेला माहित बंधू भगिनी. पवार साहेब परवा सातारा आले आणि त्यांचं भाषण तुम्ही ऐकले की नाही मला माहिती नाही, पण तू पवार साहेबांनी भावना व्यक्त केल्या.
गेल्या 5 वर्षात सिद्धरामय्यांनी या कर्नाटक मध्ये अतिशय गरिबांचं काम केलेलं आहे. सर्व जाती धर्माला घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. महिलांच्या साठी त्यांनी योजना आणलेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या साठी योजना आणलेल्या आहेत, विद्यार्थ्यांच्या साठी योजना आणलेल्या आहेत, विधवा भगिनींच्या साठी विद्यार्थ्यांनी योजना आणलेल्या आहेत. त्यांनी इतकं चांगलं काम केलंय. पवार साहेब म्हणले अशा गरिबांचं काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याला पुन्हा एकदा कर्नाटक संधी देईल आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीना त्याला घालवल्याशिवाय राहणार नाही असा इतिहास त्यांनी सांगितला. जाता जाता मी 20 वर्ष आमदार आहे कागलचा, महाराष्ट्राचा, आपल्या नगर. गेल्या 4.5-3 वर्षापासून आमच्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष बंधू भगिनी आपले अमित शहा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांचा आता ह्यावेळेला आपण सगळ्यांनी ऐकायचं. ज्या दिवशी कर्नाटकची निवडणूक लागली त्या दिवशी बेंगळुरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी सांगितलं काय, सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री येडियुरप्पा. मग जर भ्रष्ट येडियुरप्पा असतील तर त्यामध्ये द्यायचं पण अमित शहाचं ऐकायचं यावेळेला आणि येडियुरप्पाला सपाटून पाडायचा. आणि म्हणून या निवडणुकीत आता भारतीय जनता पक्षाची पायावरची गोळू घसरलेली आहे. जे एक्झिट पोल येत आहेत त्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती दाखवते. माझी आता विनंती आहे की ही त्रिशंकू परिस्थिती बदलली पाहिजे, कारण GDS देवेगडाचं काही खरं नाही. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या बळावरच राज्य केलं पाहिजे. आणि मला वाटतं या निपाणी विधानसभेची निवडणूक लोकांनीच हातात घेतलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी मी गेलो तिथं तरुणांचा फार मोठा उत्साह. आमच्यात फरक आहे, तुमच्याकडे 10-12 वर्षापर्यंत वीज मोफत आहे, आमच्याकडे एकाही हॉस्पिटलला वीज मोफत नाही. तुमच्याकडे गरिबांना धान्य वेळेवर दिलं जात आहे, आम्हाला रॉकेल बंबला सुद्धा मिळत नाही. तुमच्या सिद्धरामय्य सरकारने परवा देशपांडे साहेब आणले होते कदम साहेबांच्या घरी. मी त्याला विचारलं की इतके राज्यातले रस्ते तुम्ही चांगले केले, निधी आणला कुठनं? तर त्याने सांगितलं सिद्धरामय्यांनी नाबार्ड मधून आणि जागतिक बँकेतून वर्षाला 40,000 कोटी रुपये आणले आणि या राज्यातले सगळे रस्ते चांगले केले. आणि आमच्या रस्त्यातनं जाताना बाळिंदमध्ये जायची गरज नाही दवाखान्यापर्यंत. म्हणजे इतका राज्याचा बट्ट्याबोळ केला. आणि म्हणून सिद्धरामय्यांनी ज्या योजना इथं आणल्या ज्याचा उल्लेख चिंगे साहेब आपल्या भाषणात करताय त्याची पुस्तिका माझ्याकडे आहे. आज तेवढा वेळ आमच्याकडे नाही, परंतु जे काम गेल्या 5 वर्षात सिद्धरामय्यांनी केलेलं आहे, 5 वर्ष पूर्णपणाने टिकणार मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या कर्नाटक मध्ये इतिहास केलेला आहे. आणि पुन्हा एकदा सिद्धरामय्यांच्या नेतृत्वाखाली आपण सरकार त्याच्यावर बोलायला कधी तयार नाही. त्या कटुआ आणि उन्नाव एक उत्तर प्रदेश मध्ये गाव आहे आणि एक जम्मू मध्ये आहे. तिथं लहान बालिकांच्यावर अत्याचार झाले, संपूर्ण देश खवळून उठला. त्यावर राहुल गांधी म्हणतात 2 मिनिटं बोला. तुम्ही बघितला यापूर्वी नरेंद्र मोदी हे परदेशात जात होते. परदेशाला जाण्यापूर्वी गुजरातची टीम तिथं जायची, गुजराती लोकांना गोळा करायचं त्या परदेशातल्या त्या देशातल्या लोकांना आणि मोदी अशा भ्रष्टाचाराला शिकवायचे. आणि ते गेले की ते सुरू व्हायचं बघा मोदी. आम्हाला वाटलं काय देशाचा पंतप्रधान फार लोकप्रिय झाला जगात. परवा लंडनला ज्यावेळा ते गेले त्यावेळा त्यांना सांगितलं गो बॅक मोदी, किलर मोदी, या खून पाडणाऱ्या मोदी तू परत जा देशात तुझ्या. अशा प्रवा गोष्टा झाल्या. म्हणून त्यावरती बोलायला तयार नाही. लष्कराची जी राफेल इंधन खरेदी केली यापूर्वी हा व्यवहार झाला होता, शेकडो कोटीचा भ्रष्टाचार करून स्वतः नरेंद्र मोदी त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि अनिल अंबानी या उद्योगपतीच्या कंपनीला त्यांनी तो सौदा ठरवून दिला. त्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायला तयार नाही. 25 कोटी लोक या देशामध्ये अतिशय गुण्यागोविंदाने राहत आहेत. ते अनेक भाषा बोलतायत, अनेक धर्म त्यांचे आहेत, अनेक रीतिरिवाज रूढी परंपरा या देशाचे नागरिक करतायत. आणि केंद्रामध्ये राज्यामध्ये एकमताचा अधिकार टाटा बिर्ला आणि अंबानीला सुद्धा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तुमच्यासारख्या माझ्या सामान्य माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार दिला. राज्य बदलली, पंतप्रधान बदलले, दुसऱ्या दिवशी जाऊन राष्ट्रपतीकडे राजीनामा दिला, मुख्यमंत्री दुसऱ्या दिवशी पदावर राज्यपालाकडे राजीनामा दिला. रक्त न सांडता या देशात राज्यक्रांत्या झाल्या. परंतु अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायला लागलेली ही मंडळी भारतीय जनता पक्ष आहे. परवा तर पुन्हा त्यानं त्याच्याही पेक्षा आपल्याला दादा तोडला. श्रवण बेळगोल हे जैन समाजाचं तुमचं श्रद्धास्थान आहे, भगवान महावीरांची मोठी मूर्ती तिथं आहे. त्या ठिकाणी राहुल गांधी सभेला येणार होते,
त्या दिवशी तो म्हणाला आनंद कुमार हेगडे राहुल गांधी आता कपडे काढून या, म्हणजे जैन समाजाला सुद्धा या अपमान करणाऱ्या अशा नालायकांना या निवडणुकीत डिपॉझिट जप्त करणे तुमची आणि आमची काळजी। पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषण कर्नाटकातली मी फार बारकाईनं वाचतोय, राहुल गांधींनी केलेलं ट्विट वाचतोय, सिद्धरामय्याने केलेलं ट्विट वाचतोय, देशाच्या पंतप्रधानांचं भाषण कसं पाहिजे। जर तुम्ही भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली तर कर्नाटकसाठी मी हे करीन, हा निधी आणीन, हे विकास करीन। मी 4.5 हजार वर्षामध्ये दिलेली जी आश्वासन आहेत नरेंद्र मोदींनी ती आपण किती पूर्ण केली हे सांगायचं राहोत। ते सांगतायत काय, राहुल गांधीने कागद न घेता भाषण करावं, विश्वेश्वराया या इंजिनाचं नाव त्यांनी घेऊन दाखवावं, कागद न घेता सिद्धरामय्याच्या विना त्यांनी सांगाव्यात, आणि त्यांनी लग्न कुणाला करावं ते आता हे मोदी विचारणार आहे। आणि बाबा कधी लग्न करणार, 42 वर्षा झाला कधी कुणावर करायला होते। परंतु राहुल गांधी त्यांना ट्विट काय करतायत, राहुल गांधी म्हणतात तुम्ही पंतप्रधान आहात, तुम्ही मोठा आहात, मी तुमचा अपमान करणार नाही। परंतु आमची कर्नाटकची जनता या ऐकायला इच्छुक आहे की तुम्ही 4.5 वर्षापूर्वी या 125 कोटी लोकांना मी देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर परदेशातून काळा पैसा मी आणेन आणि 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकेन, त्याचं काय झालं हे बोला। हे 15 लाख जर आले असते तर तुमच्याकडे वहिनीने दिलेलं ते मायक्रो फायनान्स कर्ज माफ झालं असत। आणि इकडे सिद्धरामय्या, मी त्यांनी केलेल्या योजना आणि आमच्या योजनेचा 5 मिनिटात मी उहापोह करणार आहे। सिद्धरामय्याने आपल्या कर्नाटक राज्यामध्ये शेतकऱ्यांची सहकारी बँकांची 50,000 रुपयेपर्यंतची सरसकट कर्जमाफी केली आणि आमच्या राज्यामध्ये 1.5 वर्ष झाली फसवणीच कर्जमाफी करणार। तुमच्याकडे सरसकट झाली, आमच्याकडे ग्रामपंचायत सदस्याला कर्जमाफी नाही, आमच्या सरपंचाला नाही, पंचायत सदस्याला नाही, सभापतीला नाही, जिल्हा परिषद सदस्याला नाही, जिल्हा परिषद अध्यक्षाला नाही, आमदारला नाही, खासदाराला नाही, इन्कम टॅक्स भरणाऱ्याला नाही, सरकारी नोकराला नाही, महामंडळाच्या नोकराला नाही, निम सरकारी नोकराला नाही, दुकानदाराला नाही, मग हाय कुणाला बंद बघितलं। गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवानं काकासाहेब पाटलांचा पराभव झाला, शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांची तब्येत बिघडली, नीतीचे फासे उलटे पडले आणि दुर्दैवानं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। गेल्या 5 वर्षात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांच्यावर अनेक संकट येऊन सुद्धा त्यांनी आपली सेवा करण्याची संधी सोडली नाही। 5 वर्षामध्ये ते काम करत राहिले आणि पुन्हा एकदा 15 वर्षे त्यांनी केलेल्या विधानसभेच्या कामकाजाच्या जोरावर तुमच्याशी प्रेमांचं जोडलेलं नातं हे सगळं घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे तिकीट घेऊन आज ते आपल्या समोर आलेले आहे। मी पवार साहेबांनी सांगितला निरोप तुम्हाला पुन्हा सांगणार आहे, ते म्हणाले होते की ही कर्नाटकची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे। गेल्या 4.5 वर्षामध्ये देशामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने जो उच्छाद मांडलेला आहे, 125 कोटी देश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना, या देशामध्ये 125 कोटी लोक, अनेक जाती धर्माचे, अनेक पंथांचे, अनेक भाषा बोलणारे, अनेक रीतिरिवाज पाळणारे, अनेक परंपरा पाळणाऱ्या लोकांच्या मध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावून आरएसएस सारख्या फॅसिस्ट संघटना या दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायत, या सरकारला केंद्रात घालवायचं असेल तर कर्नाटकचे बहादूर मतदारच घडवू शकतील असा संदेश पवार साहेबांनी दिला।